लॉर्ड कर्जन वर्सेस श्रीमंत सयाजीराव भाग साथ लॉर्ड कर्झनने संस्थानिकांवर स्वतःचं वचक वाढवण्यासाठी एक सर्क्युलर प्रसिद्ध केले हिंदुस्थानच्या संस्थानिक राजांना ब्रिटिश सरकारच्या प्रोटेक्शनमुळे इतर कोणत्याही देशापेक्षा इथे जास्त शांततेत काम करता येते पण त्या राजांच्या चुकीच्या बिहेवियरमुळे सिरियस गीर क्राइम्समुळे ही शांतता भंग होते इथले काही राजे परदेशात मोज मस्ती करण्यात आपली सगळी बुद्धी घालवतात त्यापेक्षा त्यांनी आपल्या परदेशात लक्ष दिले पाहिजे संस्थानिकांनी सारखं सारखं परदेशात जाणं त्यांच्या कर्तव्याशी विसंगत आहे सयाजी रावांसारखे काही राजे नॉलेज आणि अभ्यासासाठी परदेशात जायचं नाटक करतात ऑफकोर्स uh, काहींना वेस्टर्न राज्य शासनाचा अनुभव मिळतो आणि ते ते आपल्या राज्यात अप्लाय करतात पण बहुतेक कर राज हे हे वेस्टर्न समाजाच्या मोहात पडून पैशाची वाटेल तशी उधारपट्टी करतात थैस मस्ट बी स्टॉप नाव सौ so, आता ज्या राजांना परदेशात युरोपात जायचे असेल त्यांना मेडिकल सर्टिफिकेट आणि ब्रिटिश सरकारची परवानगी घ्यावी लागेल खर तर कधीही भारताबाहेर न जाता इथेच युरोपियन दारू व युरोपियन बायांमध्ये धुंद राहणारे विलासी राजे भरपूर होते पण लॉर्ड कर्झनचा कपटी हेतू युरोपमध्ये सुद्धा संपर्क बनवणाऱ्या व मान मिळवणाऱ्या सयाजीरावांसारख्या राजांना अडवण्याचा होता